विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पूर्व परीक्षा जी दोन जानेवारी रोजी होणार आहे तिचं नियोजन एका महिन्याचं आता मी सांगणार आहे ते आपण बघूया मित्र हो राज्यसेवा परीक्षेसाठी आता बरोबर तीस दिवस उरले आहेत म्हणजे उद्या तीन डिसेंबरपासून जर आपण तयारी सुरू केली तर तीस दिवस बरोबर आपल्याला मिळतात यात पेपर पहिला जी आणि पेपर दुसरा सी सॅट आहे तर यामध्ये आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे पेपर पहिला सर्वप्रथम आपण बघूया या पेपर पहिल्यामध्ये जे विषय आहेत मित्रांनो तर आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना पंचायत राज असे विविध सहा सात ते सात विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे त्यांना आता आपण या तीस दिवसांचं गणित त्याच्यामध्ये त्यांची या सहा ते सात विषयांची विभागणी करून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम जे विषय आहेत ते म्हणजे इतिहास इतिहास या विषयाला तुम्ही एका महिन्याच्या ड्युरेशनमध्ये तीन दिवस देणं अपेक्षित आहे त्यानंतर भूगोल हा विषय आहे या भूगोल विषयाला सुद्धा तीन दिवस देणं अपेक्षित आहे त्यानंतर राज्यघटना आणि पंचायतराज आहे तीन दिवस याला देऊ शकतात याचं पुढे मागे प्लस मायनस जो सोपा विषय असेल त्याचा एक दिवस कमी करून कठीण विषयात तुम्ही टाकू शकतात सामान्य विज्ञानसाठी सुद्धा तीन दिवस त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे अर्थशास्त्र हा विषयसुद्धा तीन दिवसामध्ये तुम्ही विभागून घ्या अशा पद्धतीने जवळपास पंधरा दिवसांचं विभाजन त्या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो या पंधरा दिवसामध्ये तुम्ही इतिहास भूगोल राज्यघटना हे सर्व टॉपिक जे आहेत तुमच्या नोट्समधून तयारी करणं अपेक्षित आहे चालू घडामोडी जो टॉपिक आहे तर त्याच्यासाठी महिनाभर तुम्हाला दररोज दोन तास देणे फार फार आवश्यक आहे त्याच्यात पेपर वाचन इयरबुक आहे किंवा जे काही सहा महिन्याचं करंटचं पुस्तक येतं त्या दत्ता सांगोलकर देवा जाधवर यांचं मासिक तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता युनिकचं आहे किंवा पृथ्वी अकॅडमी किंवा इतर अतिशय उत्तम मासिक आहेत ते सुद्धा बघू शकतात आता पेपर दुसरा जो अतिशय डिसाइडिंग फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये आपण थोडं दुर्लक्ष करतो परंतु त्याच्यामध्ये चांगले मार्क्स आपण मिळवू शकतो या एका महिन्यामध्ये त्याच्यावर निश्चित तुम्ही भर द्या मित्रांनो या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका यातील उतार्यावरील प्रश्न व इतर घटकांची तयारी दररोज महिनाभर किमान तुम्हाला दोन तास करणे फार फार गरजेचं आहे सकाळी फ्रेश अवरमध्ये दोन तास द्या किंवा सायंकाळी जेव्हा रात्री तुम्हाला झोप येत असते किंवा जेव्हा कंटाळा येत असतो त्यावेळेस आकडेमोड करणं त्या ठिकाणी फार फार महत्त्वाचं आहे आता या सी सॅट पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे इंग्रजी आणि मराठी पॅसेजवरील प्रश्न सोडवणं यासाठी तुम्हाला वाचन फार फार वाढवणं गरजेचं आहे जे काही अजित थोरबोले यांचं पुस्तक आहे युनिक प्रकाशनाचं पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पॅसेजची तयारी किमान दोन तास महिनाभर या महिन्यामध्ये करणं फार फार गरजेचं आहे कारण पुढे पेपर असल्यामुळे ते वाचन तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे मग नंतरचे जे दहा दिवस आहेत मित्रांनो म्हणजे पंधरा दिवस नियोजन झालं आणि सी सॅटसाठी दररोजचे दोन तास नंतरचे जे दहा दिवस उरत आहे त्यात पुन्हा एक शॉर्ट रिव्हिजन म्हणजे या दहा दिवसांचं विभाजन तुम्हाला किमान एक ते दीड दिवस अशा पद्धतीने जर तुम्हाला विभागणी करून घेता आली या विषयवार तर निश्चितपणे दहा दिवसांचं गणितसुद्धा तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी हाताळता येईल विभाजन करता येईल त्यानंतर मित्रांनो जे शेवटचे पाच दिवस उरतात परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे परीक्षेच्या काही मित्र आदल्या दिवसापर्यंतसुद्धा खूप वाचन करता खूप वाचन करता परंतु आदला दिवस थोडासा शांततेसाठी ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये सराव अधिक विषयांचा करा कठीण जे वाटणारे टॉपिक आहेत जे तुमच्याकडून नेहमी राहून जातं तर त्यांचं तुम्हाला पाच दिवसामध्ये शॉर्ट नोट्स वाचून त्यांची तयारी सराव करणं फार फार गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा तुम्ही वाचा सी सॅटची तयारीसुद्धा या पाच दिवसांमध्ये करा कारण मित्रांनो सी सॅटमध्ये हे पूर्ण रिझनिंग ॲनालिटिकल ॲबिलिटी वगैरे प्रश्न असतात त्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंतची जी तयारी आवश्यक आहे ती करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने एका मै एका महिन्यामध्ये दहा ते बारा तास जर अभ्यास केला तरच तुमचा हा अभ्यास कवर होऊ शकतो सकाळचे सत्र चार तास दुपारी सहा तास रात्री दोन तास असे एकूण दहा ते बारा तास अभ्यास करा